नमस्कार इन गोवा बातमीपत्रात आपलं स्वागत आज पुन्हा एकदा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे आपल्यासोबत आहेत देश करोनाचा सामना करत असताना गोव्यात सकारात्मक गोष्ट म्हणजे आता आपल्याकडे केवळ के दोनच रुग्ण हे करोना पॉझिटिव्ह आहेत सुरुवातीला याबाबत प्रतिक्रिया विचारणार आहोत मात्र इथेच आम्ही थांबणार नाही आहोत कारण करोनाचा सामना केल्यानंतर करोना संकट संपल्यानंतर आम्हाला आर्थिक घडी पुन्हा बसवायची आहे त्या दृष्टीनं राज्य सरकारनं काय काय उपाययोजना केल्या आहेत हे, हे आपण जाणून घेणार आहोत आणि आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी आता जबाबदारी पाळलेलीच आहे पण आता यापुढे त्यांना इंडस्ट्रीज ट्रेड आणि कॉमर्स म्हणजे वाणिज्य ह्या सगळ्या गोष्टी राज्याची आर्थिक घडी बसवण्यासाठी विश्वजित राणे यांनी काय काय उपाययोजना केल्या आहेत त्यांच्या विषयात काय काय विचार आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत तुमचे सर्व प्रश्न जे काही असतील मनात त्या तुम्ही अवश्य विचारा आणि सुरुवात करूया को आपण कोविड नाईन्टीन पासून सध्या राज्याची स्थिती का आहे हे, हे जाणून घेऊया आरोग्यमंत्री विश्वजित राणे तुमचे स्वागत असा वेळ दिल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि किरे स्टेटस असा सध्याची हे दोन जे रुग्ण असा त्यांची तब्येत कशी असा आता जे दोन पेशंट जे उरल्या आमचे पहिली संख्या सात पॉझिटिव्ह केसीस आशिल्ली चडसो लोक जो बोटी लो, लोकांक तो दुयेंस जाल्लो करोना व्हायरस त्यांचे ते आता ते नेगेटिव्ह जाल्ले आसा जो प्रोटोकॉल गायडलायन्स आय सी एम आर आन दिले असा त्या माध्यमातल्या ते ट्रीटमेंट करून चॅकअप करून तांकां आता मॉनिटर आमचो प्रयत्न आसतलो आणि आणि एक म्हणजे ते दोन पेशंट जे दो आमच्याकडे आता असा त्यांचे काही दिसांनी परत टेस्ट करतले तुम्हाला हा कळतं पण आज त्यांची तब्येत एकदम स्टेबल असा आम्ही जे गाईडलाईन्स आणि ट्रीटमेंट दिले त्या प्रमाणे खात्री असा ते बी नेगेटिव्ह जातले आता कोरोना नंतर वो... बाकीच्यो गजाली राज्याची आर्थिक घडी आसा ह्या दृष्टीन विचार आसा कारण तुमच्याकडे अजून एक म्हत्वाची जबाबदारी आसा इंडस्ट्रीज ट्रेड अँड कॉमर्स ह्या सगळ्या आतां आता कशा पद्दतीन तुमी टॅकल करतले आणि कसे फुडें वतले तुम्ही आता इंडस्ट्रीजचे विषय हँडल करपाचे एक दोन तीन करीत सांगू माध्यमांतल्यान आमी फुडले दोन तीन आमचे न्यू क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट आम्ही नोटीफाय करतले गोय राज्यात एपिडेमीक ॲक्ट एटीन नाईन्टी सेव्हन जे चालू आहे माहिती दिवस इंडस्ट्री मा हा इंडस्ट्रीचे कडे वळतं आज आमच्या एक लक्षात घेऊन जाय की गावागाव मधी एंटीनेटल आमचे प्रेगनंट महिला जी आह यांच्या खात्री ट्रीटमेंट जे आशिले रेग्युलर चॅकअप्स जे आशिल बंद जल आणि इम्युनायझेशन प्रोग्राम ज्या भरग्यांचे आशिल त्यो बंद जल आता सगळीकडे ऑलरेडी आता सकडे चालू केलेले असा हा गोयच्या जनतेक खात्री दिता की जे एक्सेसिबिलिटी टू हेल्थ कॅर प्रोटोकॉल्स एंड गाइडलाइन जे आय सी एम आर या फुडल्या सात दिवसापासून गोयचे प्रत्येक आर एम डी आणि प्रत्येक रुरल मेडिकल डिस्पेन्सरी हे चालू जातल्यो हो। जे कितें सोयी सुविधा गावा गावांनी लोकांना दिवंक जाय इवन कोणाक इन्सुलीन आणि सगळे गोष्टी जे दिवंक जाय ते आर एम डी आणि ते सब हेल्थ सेंटरच्या दिवपाचो आमचो प्रयत्न असतो गोंय राज्याची जनतेची एक्सेसिबिली टू हेल्थक आणि योग्य हेल्थ हेल्थकॅर दिवपाचो हे आमची जबाबदारी आहात करोना व्हायरस कमी जालो म्हणून व प्रसंग खंय वचना हे जे परिस्थिती देशात जर आ तुम्ही जर ऑनलाईन जर तो एप पळयल्यार आयज धा हजारची संख्या टच करपाक आयज आमच्या देशात पॉझिटिव्ह केसीस आयिल्ले आसा डेथ्स बी वाडपाक चल्ल्या आणि म्हणूनच आमकां एक वेगळ्या दृष्टीकोनं विचार करून पावला घेवपाची गरज आसा आयज आम्ही ह्या कोरोना कोविड नायन्टीनाचो जो वॉर आमची पूर्ण टीम डॉक्टर एडवीन आणि डायरेक्टर डी एच एस आमचे सगळे डॉक्टर एंड फ्रंटलाइन आमचो स्टाफ पूर्ण सहकार्य करता जो आमकां पूर्णपणे आनी सहकार्य असल्या आमकां एक फ्लेक्सिबिलिटी हा निर्णय घेवपाक अँड आम्ही आमचे आरोग्य खात्याचे वेगवेगळे तरेचे निर्णय आणि नवे इनोव्हेशन फुडें पुढे हेजी हे जी आमची खूप चर्चा झाली आसा आता जेन्ना दुचे जर शून्याचे हांव देवा देवाकडे मागता शुन्य शून्य जाय पण आयज आमकां एक घेवंक जाय की तेन्नाच्यान परत एकदा विचार करूंक जाय की हो जो कोविड नाईन्टीन जो हा हा जर टॅकल करूक जाय गोवा सेफ दोरपाची गरज तर आमका रॅपिड टेस्टिंग आणि मास टेस्टिंग करपाची गरज आय इंडस्ट्रीचा विषय तुम्ही हाडपाच्या पहिली सांगू सोदता हो की आम्ही रेंडम टेस्टिंगचा प्रोटोकॉल जाग्यार घालता जसे आम्ही आमचे काम चालू असं ते प्रोटोकॉल जाग्यार घालव आम्ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉर ऑपरेटींग ऑफ आर एम डी अँड फॉर ऑपरेटींग ऑफ तुमचे उपरेटिं� सबेल सेंटर्स आम्ही जाग्यार घातलेले असा सध्या इन गोवाचे माध्यमातल्या गोयचे जनतेक सांगू सोदता की आम्ही ओपीडी खंयचे व्हडले पी प्रायमरी हेल्थ सेंटर काय कम्युनिटी हेल्थ सेंटर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल चालू करीना फक्त पी ओपीडी जे चालू असतात तीच चालू बद्दल त्याच्याबद्दल आम्ही पर्यंत कितें ते निर्णय घेतले कडेन हा चर्चा केली मुख्यमंत्री ब्रीफ केले की आज मुख्यमंत्री म्हणटाले की आमी एक स्टेज ते करूंक जाय अचानक पळले की साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट भरघोस अशी गर्दी झाली ताबडतोब आणि म्हणूनच आमका ते जर हँडल योग्य तर सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातल्या करू जाय मुख्यमंत्री योग्य तो माझा प्लॅन जो आमचे टीमचा प्लॅन जो हा हा मुख्यमंत्री ब्रीफ केले असा आणि सगळी सुविधा सोयीसुविधा लोकांना करून प्रयत्न तुम्ही आज इंडस्ट्रीचा उल्लेख केला इंडस्ट्रीज हे जे हा आम्ही आज बॉर्डरीचेॅकिंग बी चेकिंग आम्ही एंटीबॉडीज टेस्ट असतात ते बी कसे प्रोटोकॉल फिट करून आम्ही चे काम कसे असा हा एक तुमकां एक आश्वासन देऊ सोदता की आम्ही आज जे ॲक्टिव्हिटीज करता इंडस्ट्रीच्या माध्यमातल्या ते मिनिस्ट्री होम मिनिस्ट्री गव्हर्मेंट ऑफ इंडिया जे गाईडलाईन देतात त्याच्या आम्ही ते काम करू शकता केंद्र सरकारचे वेगळे फाल्या जर लॉकडाऊन वाढयता काय प्रधानमंत्री किती उलयतले त्या आधाराचे होम मिनिस्ट्री गाईडलाईन दिली होम मिनिस्ट्रीच्या गाईडलाईनच्या अनुसार राज्यात ते व्हायब्रन्सी करून प्रयत्न असो इंडस्ट्रीजे जे आशिले त्यांच्याकडे चर्चा झालेली मुख्यमंत्री एक कमिटी केली मुख्यमंत्री ते ने नेमलेली ने कमिटी ए रेकमेंडेड कमिटी फक्त रेकमेंडेशन देतले हायन मुख्यमंत्री एक सूचना केली असा की मुख्यमंत्री एक डिसिजन मेकिंग कमिटी जे मंत्री चेअरमन असतो हा मेंबर असतो चीफ सेक्रेटरी मेंबर असतो फायनान्स सेक्रेटरी मेंबर असतो सेक्रेटरी इंडस्ट्रीज मेंबर सेक्रेटरी असतली आणि सी आय आय गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड गोवा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन असोसिएशन हे पाच सात लोकां निर्णय घेऊन गरज आहे ही वडली जी कमिटी केल्या मुख्यमंत्री सांगला ती फक्त रेकमेंडेटरी कमिटी हा आणि ते फक्त रेकमेंडेशन निर्णय आम्ही घेऊ जाय बसून एकत्र येऊन कारण आयज आम्ही एक टीम म्हणून काम करता मुख्यमंत्री असो हा असो आम्ही सहकार्य कर, करता आणि एकमेकांकडे कर एक विस्तार चर्चा करता कित्याक जेव्हा केंद्र सरकारचे जे, जे गाईडलाईन येतले त्या अनुसार जे इंडस्ट्रीज गोवा इज द फोर्थ लार्जेस्ट एक्सपोर्टर ऑफ फार्मा प्रोडक्ट्स इन द कंट्री त्यांच्या खातीर फ्रेट मुवमेंट आणि इतर काही गोष्टी स्मुथली स्मूथली जाय आता मास्क आम्ही करतात काहीकडे अडचण आशिल्ली की जे मटेरियल इसेन्शियल नाशिल्ली म्हणून त्यांना त्रास जातो ते मुवमेंट करतात हे सगळे गोष्टी मार्गार लाव योग्य आमकां काम करून पुढे वचपाची गरज आहात आमकां जाय की इंडस्ट्री बरोबर बरोबर आम्ही किअर्स घालतात सगळीकडे आणि सगळीकडे कियर्स जाता हे स्वॉब टेस्टिंगा खात्री इंडस्ट्री, इंडस्ट्रीयल इंडस्ट्रीबर इंडस्ट्री, इंडस्ट्री, लेबर, लेबर कॅम्प मॅग्रंट वर्कर्स बॉर्डर्स सगळी सगळीकडे आम्ही ते आमचो प्रयत्न इतल्याच खाती रॅम्पिंग अप ऑफ रियल टाईम पी सी आर किट्स म्हणजे फास्ट रॅपीड टेस्टिंग किट्स जे खे ऑलरेडी पाच कडे मशिनं घातल्या हे केल्यार आम्ही इंडस्ट्रीक हे करतले की तुम्ही हे टेस्टी तुम वर्करची या, या एरियात तुम्ही येऊन त्यांना लायात म्हणजे आम्ही सेफ्टी व पॅटर्न सिस्टमॅटिकली दो शकता हे सगळे गोष्टी हातीन घेतात इंडस्ट्री हे चालू जाऊक पण त्याचबरोबर बाकी जे गाईडलाईन केंद्र सरकार दिली ते गायडलाईन इम्प्लिमेंट करून त्या अनुसार आणि त्याचबरोबर गोवा राज्यात माझे एक प्लॅन की मॅक्सिमम टेस्टिंग आम्ही कसे वाढू शकता टेस्टिंगचा स्कोप कसं वाढू शकता हे केल्यास गोवा सेफ उरतली आणि त्याचबरोबर जे किती गाईडलाईन आणि जे इंडस्ट्री केंद्र के सरकार ते इंडस्ट्रीज कसे चालू दोरपे त्यांचे सोशल डिस्टन्सिंग इतर काही नॉर्म्स जे प्रधानमंत्री ज्यांना विडिओ कॉन्फरन्सिंगात उलले त्या माध्यमातून त्यांनी ऑलरेडी उल्लेख केला की वर्कर ते वर्कर जे आहात ते त्या त्या फॅक्टरीचे फॅक्टरीच्या आणि त्यांनी सोय करून त्यांना दोरप्रची गरज हे गोष्टी आमच्या फुड्यात येतल्यो आणि त्याच तऱेन आमकां पुढे वचूंक जाय असा प्रश्न विचारापासून की आता जी कमिटी फॉर्म केली असा ती कशा पद्धतीने आता फुडे वतली आणि किरे मका आठवता कारण एकदा भाषण केले असा की इंडस्ट्रियल पॉलिसीज असो किंवा व्यवसाय असो उद्योग असो हे प्लॅन करत असताना तीच व्यक्ती महत्त्वाची असते जे स्वतः ह्या उद्योगान असा व्यवसाय आसा सो किरे सांगतले तुम्ही ह्या पूर्ण कमिटी बद्दल आणि कशा पद्धतीने आता ही कमिटी आमची गोष्ट आर्थिक गडी ए करतली की कमिटी मुख्यमंत्रीकडे चर्चा केली आम्ही सगळ्या गोष्टीचे आम चर्चा सगळ्या गोष्टीचे चर्चा करता एकमेकांच्या संपर्कात राहून आम्ही आमचे काम आम्ही चलयल्या मुख्यमंत्री रेकमेंडेटरी कमिटी जी केल्या त्याच्या बाहेर डिसिजन मेकिंग बॉडी वेगळी असतली ज्या माध्यमातल्या योग्य तर डिसिजन घेऊ शकता मुख्यमंत्री थे चमनशीप असू जाय हे माझे मत हा की ठामपणे मुख्यमंत्री असे निर्णय घेऊन गरज की लोकांच्या हितनपूर्ण किती असा आम्ही जे निर्णय घेतात तुम्हाला सांगू सोदता तुमच्या माध्यमातल्या आमचे बीकडे संपर्क ना आम्ही बी एक पीपीटी तयार केले असा ज्या माध्यमातल्या हरदीप पुरी उल दिल्ले असा त्याच्याकडे पण एक तुम्ही लक्षात घेऊ की केंद्र अनुसारूच गाईडलाईनच्या अनुसारचं उल्लंघन करून काम करू आमका जाय की इंडस्ट्री झाली जाय आहे टुरिझम गोयांना मायनिंग गोयांना टुरिझम रिकवरी जावपाक फुडले काही महिने काही वर्षभर लागू शकता कोण तुम्ही फ्री तिकीट कोणाक दिल्यार काय जर फ्री टिकेट तिकीट दिले विमान चालू झालं मुंबय चला म्हणून पहिली फ्लायटा मुंबय चला म्हाका दिसना की तुमी मुंबई प्लेन बसतले काय मुंबई तुमचो प्रयत्न आसतलो कारण पहिली म्हणजे भंय निर्माण लोकांच्या मनान जाला म्हाका तुम्ही सांगले की दिल्ली चल म्हणून हांव वचपाचो ना दिल्ली म्हाका मुंबय चल म्हणून सांगतात आसा तो बरो आसा पण मेन म्हणजे कितें आसा की लोकांच्या मया भय निर्माण जेन्ना जे चालू जातले सगळे गोष्टीचं मार आमकां बसतलो रेवेन्यू लॉस जो जातलो हे भयानक हा म्हणून आम्हाला विचार करू जाय की इंडस्ट्रीज जे आमचं हब हा हे हलून उपयोग ना पण ते जर आम्ही प्रोटेक्ट करू जर जे किंवा लोकांना दिसतं की वेगवेगळे रिलॅक्सेशन दिवपची गरज आहे माझा खात्री आहे की केंद्र बी एक इकनॉमिक अफेयर्स कमिटी तयार केली असा त्यांच्याकडे बी आमची चर्चा झाली पण आणि जी माहिती आली त्या माहितीच्या अनुसार दिसतं की थं खूप लक्ष आमचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजीन घातलेले असा आणि ह्या तर रिलॅक्सेशन जे येतलेच आमचे इंडस्ट्री एम एस ई सेक्टरा मिडीयम स्केल इंडस्ट्रीज स्मॉल स्केल लोकांचे वेजीसचा विषय हे सगळ्या गोष्टीचे प्रॅक्टिकल अप्रोचार आमचे प्रधानमंत्री काम करतात एक सांगू सोदत जनतेक आयज ते प्रधानमंत्री हा नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री हा म्हणून आज आमचो देश ह्या कंट्रोलान उरलो आणि कोणाचो जर आणि परिस्थिती असली की ह्या तर कारण त्यांनी ज्या तरेचे स्ट्रीम लायन करून गायडलायन्स काढल्या फटाफट गायडलायन्स जे काडीत असतात की त्या आणि त्यांचे उल्लेख की व सूड म्हणून लोकांचे जीवन बी एक, एक महत्वाचे आ त्याचबरोबर लोकांचे लोक कसं हे रेव्हन्यू हे जनरेट करू शकता डेली वेज वर्करचं समस्या किती हे सगळ्या गोष्टी मार्गार घालू चोवीस वरांतर नवे गायडलाईन जे येतले ते पाळन असतो आणि गोची जी, जी इंडस्ट्री हा काही प्रमाणात ते जे चालू करू सगळे टेस्टिंग पासून सगळे गोष्टी करून आम्हाला लक्ष असं जाय की मॅन्युफॅक्चरिंग सेटअप हलू नये कारण जर मॅन्युफॅक्चरिंग फेसिलिटी बी हल्ली तर मला दिसतं आम्हाला त्रासदायक जातले पुढे आणि एक्कनॉमिक रिव्हाव्हल म्हणतात ते केवचे ना म्हणून हे सांभाळून आम्हाला विचार करून आरोग्य मनशाची सेफ्टी त्याचबरोबर लोकांचे जॉब हे सगळे सिक्युअर कसे कर इंडस्ट्रीक बरोबर घेऊन आमक करचे पडतले रोशनचा प्रश्न घेऊया वॉट सपोर्ट विल बी गिव्हन टू द स्मॉल अँड मिडियम बिझनेस टू पे देअर स्टाफ फ्रेंड इलेक्ट्रिसिटी बिल एक्सेट्रा आयड लाईक सोदता की ती कमिटी जी केले त्यांना पहिली रेकमेंडेशन करून दी जेव्हा बसता ते ते इव्हल्युएट करतले मुख्यमंत्री इव्हल्युएट करतले त्याच्यानंतर तिथल्या त्याचबरोबर रोशनाक एक खात्री देऊक सोदतो की केंद्र सरकार बी काही गोष्टी करतले म्हणजे एक कंबाईन करून आमके तर बेनिफिट आमच्या लोकांक लोकांना इंडस्ट्रीक देऊ शकतले बरं मला की कोरोना हे सगळे प्रकरण सुरू जावच्या झाली गोयम स्किल डॅव्हलपमेंट हे व्हडा संख्येन हाती, हातीन घेतलेले वेगवेगळे वेग योजना तुम्ही सुरू केल तो कशा चालला आणि आता ह्या घडयक त्याचा कसो फायदा जातो असे तुम्ही सांगता ना स्किल डवलपमेंटच्या माध्यमातल्या आज आमचे प्रयत्न हा की आम्ही आमच्या आयटीआयच्या माध्यमातल्या आम की हे जे पीएम के वी आयचे फंड एक सजेशन दिल्ले असं केंद्र मंत्री पी एम के वीचे फंड्स वेगळे उपयोग करत दिवचे आज आमची परिस्थिती अशी आहे की आमची आय सध्या बंद आता त्या आमचे जे महिला आहात ते आमचे इन्स्ट्रक्टर त्यांचा वापर करून वुमन अँड चाईल्ड डिपार्टमेंटच्या माध्यमातल्या एक दोन ते चार लाख आम्ही मास्क आमचं एक टार्गेट आहे प्रत्येक सेल्फ हेल्प ग्रुप गोव्या राज्यात त्यांना ऍक्टिव्हेट करून थ्रू द सीडीपीओ त्यांना मटेरियल देऊन पर मास त्यांना पेमेंट करत म्हणजे ते आमचे महिला सेल्फ हेल्फ्र वेगळे व्हायब्रन्सी आयच्या परिस्थितीत कोविड रिलेटेड जे गोष्टी करू शकता आमचं भर हा आम्ही एक सिंगापूरकडे टायअप करून आमचे स्किल डॅव्हलपमेंट एन एस डी सीच्या माध्यमातून करून प्रयत्न जुने आझिलो आशिले थं करून प्रयत्न आशिल् आज तामासिक म्हणून सिंगापूर त्यांच्याकडे बी चर्चा चालू आशिष्ली एक एक विश्वास देऊक सोदता की हे सरकार जे हा एक प्रमोद सावंत जे चलय सरकार आणि हा त्यांच्या सरकारन जे मंत्री हा आमचे विचार एक वेगळे विचार आमी करता गोयच्या भुरग्यांक स्किलिंग कशें वाढवण्याचे काम चालू असं पण आज कोविड नायन्टीन आयल्या कारणान आमचे सगळे स्किलिंग आमचे सगळे एफर्ट्स आमचे सगळे डिपार्टमेंट जे, जे माझे अंडर आहा हे सगळे डिपार्टमेंट फक्त कोविड रिलेटेड ऍक्टिव्हिटीजांनी सगळे अटेंशन आमचो प्रयत्न हा इवन स्किलिंगच्या माध्यमातून जे उपयोग करू शकता ऑनलायन ट्रेनिंग तुमकां खबर आसा की आज ट्रेनींग ट्रेनिंग दिवंक शकना ऑनलाईनच्या माध्यमातल्या हे सगळ्या गोष्टी लक्ष तुम्ही आताच उल्लेख केला की आ, महिला सेल्फ हेल्प ग्रुप असा महिला मंडळ असा ह्यां हांचं सहकार्य घेऊन मास्क बनवण्याचे काम सुरुवात केल्ली असा हे केन्नाच्यान सुरू झाले आणि आता मेरेन असे कितले मास्क तयार झाले असा आणि कितले डिस्ट्रिब्यूट झाले सगळ्यांनी ऑलरेडी मटेरियल काहीकडे दिल्ले असा उजगाव दिल्ले असा दिवपाचे चालू आह काय काय काही आम्ही हा एकूच सांगला डिपार्टमेंटाक की आज के आमची जी कंपनी कंपनीच्या बरोबर जे एकशे आठ चलतात त्यांनी आम्हाला पंधराशे मास्क ऑर्डर दिले असा त्याचबरोबर हेच्या बाहेर आम्ही जर उल्लेख केला कमीत कमी बाकी सेल्फ हेल्प ग्रुपांची ऑर्डर घेतल्या कमीत कमी आठ हजार और, का दहा हजार ऑर्डर मास्कची ऑर्डर घेतल्या पण आम्ही टार्गेट आमचा दोन लाख मास्क सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातल्या दिवस प्रयत्न असतो म्हणजे जनरेट करतो त्यांना त्या तरीचे इनकम जातले आणि व्हायब्रसी इज द ग्रासरूट कारण हे गरजेचे गोष्ट हाय प्रधानमंत्री सांगलेले आणि किती असं आणि सांगता हाय एक, एक फायल मूव केल्या की कम्पलसलसरी पब्लिकान मास्क घालपाची गरज आहे मास्का शिवाय कोणी भोव शकचे ना हे एक एपेडेमिक एक्टचे अंडर एक इनवोक आसा मुख्यमंत्री कडेन मुख्यमंत्रीकडे वयतली तांकां त्यांनी विनंती केला फायल तुम्ही प्लीज क्लियर करा कारण लोक जो कोण भोवता सगळीकडे त्यांनी मास्क घालून भोंवपाची गरज आसा असो एक परि तुम्ही मुद्दम इतिहास काढा पहिली प्लेग आणि इतर काही गोष्टी जाताले त्यांना बी एक भी एक, एक जुने कोणीतरी शेअर केले फोटोज खबर के ना, ना शंभर वर्षा पहिलीचे फोटोज थंबी ते त्यांना प्रसंग त्यांना ते कपड्याचेच मास्क त्यांना हे नवे टेक्नॉलॉजी नाशिल्ली पण आज तुम्ही कितले म्हणून ते नवे मास्क घेतले आणि त्याच्या आईजी व्हायब्रन्सी तयार करा ते मास्क धुवून ते उपयोग ते करू शकता पण पब्लिकान मास्क घालपाची गरज आहे कोणी लूज रो नये लॉकडाऊन गेले हे जातं ते चालू झालं म्हणून लोकांनी एक लक्षात दरूक जाय कारण की कोविड नाईन्टीनाथ आतापर्यंत आमच्याकडे रेमिडी ना आम्ही जे ट्रीटमेंट करता ते आय सी एम आर गाईडलाईन दिले त्या प्रमाणे ट्रीटमेंट करता काहीकडे हा परत तुम्हाला हिंट देतकडे कोरियान शंभर लोक जे पहिले नेगेटिव्ह झाले परत पॉझिटिव्ह झाले म्हणून तुम्ही सावध राहत गरज आ कोणी लूज रो नये आमचे शिकलेले लोकच उल्लंघन करता कायदो गावात गेल्यार लोक बाबडे घरान रावल्या काजी सोडूनच द्या कोण वचना काजीन ते दोष कोश वेगळी की कारण आमचो लोक आपल्या जिवाक भियेतात पण लोकांनी जे आयज हा एक आणि एक सांगू सोदता इन गोवाच्या माध्यमातल्या एक एक वॉट्सॅप धाडलेली आणि ते व्हॉट्सअप तुमकां धाडूंक सोदत या वॉट्सॅपा बद्दल हांव सांगू सोता की एक डॉक्टर सांगलेलें की आयज काय आमचे भुरगे आहा आणि यंग जनरेशन हा त्या यंग जनरेशनाक एक वेगळे हे uh, येऊन किती म्हणतात ते डिसिप्लीन येवपाची गरज आसा कारण आमचे भुरगे जे बायकार वचून ते वचून काल एक दोन भुग्यांचे ॲक्सिडंट झाले एन, हेड इंजरी जाल्ल्यो आनी ह्याच दिसता की ह्याच म्हाका दिसता की आमचे भुरगे जर लक्ष योग्य तर लक्ष ना आणि हे जे उल्लंघन करत राहले आणि आणि त्यांचे मार्गदर्शन योग्य तर मार्गदर्शन करू की दोन गोष्टी झाल्या हो काल ते डॉक्टर यंग बॉयज विथ हेड इंजरीज सेव्हन सिटी स्कॅन्स स्कॅन ऑन मंडे नाईट रोड रेसीस रोड रेसिस अँड एन दुबई इज कन्सर्न डेर इज अ कर्फ्यू फ्रॉम सिक्स पी एम टू सिक्स ए एम म्हणजे कर्फ्यू बी पॅरलली टू सेक्शन वन फोटी फोर पण हा एक सांगू सोदता की भूग्यांनी आणि तरुण पिढीने या जे गोष्टी करू नये आम्ही हे कोरोना व्हायरसचे वॉर आमी आमी त्या एक तो एक विषय उरव त्याचबरोबर या तऱरेची घटना घडपाक लागली की आमकां कठीण जातले आणि लोकांनी विचार करपाची गरज कर की गरज पडल्यारूच भायर सरा होम डिलिव्हरीच्या माध्यमांतल्यान सामान मागून घ्यात रस्त्यावर म्हाका दिसता की मुख्यमंत्रीन एक कडक अशी भूमिका घेवपाची गरज आहे कितेंय जर गाईडलाईन दिले तरी बी आम्ही आमचे राज्य सेफ कसे दवरूंक शकता हजेरूच जाय परत हांव सांगता कोरिया सारक्या देशांत रिकवर जे लोक परत एकदा त्यांचे केसेस रिलेप्स जाऊक लागल्या म्हणून आम्ही यांचे म्हणून क्वारंटाईन मॉनिटर क्वारंटाईन म्हणून आमचे नेगेटिव्ह केसेस आम्ही दोरात इतल्याच खाती टू टेक ऑल प्रिकॉशन्स आम्ही तुमच्या खाती सेवा करतात आम्ही जनताचे नोकर असा आणि जनते खाती काम करू म्हणून त्या तर दीस रात आमचे मुख्यमंत्र्यांनी हा आमचे डिपार्टमेंट्स आमचे सरकार काम करता पण एक लक्षात तुम्ही घेऊ जी खरं खरतरी लोकांचे सहकार्य आम्हाला जाय आणि सोशल डिस्टन्सी कोणी उल्लेख केला हेमंत्युअर इंडस्ट्री एम्लॉय इट ही डन हेफ इट इज नॉट डन देल बी पुरसेस एव्हरी बिजनेसमॅन हज मेक शुअर देत ही टेक्स रिस्पॉन्सिलिटी ओनर्स ऑन हिसेल्फ इफ वी कॅच संबडी नॉट फॉलोइंग द नॉर्म्स एक्शन एज प लॉ अकबर खानचा प्रश्न असा की सेक्रेटरीमोशन ऑफ इंडस्ट्रीज इंटरनल ट्रेड

नुकतेच तुमची केंद्रीय मंत्र्यांबरोबर व्हिडिओ वी, व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातल्या चर्चा झाली पंतप्रधान आशिल्ले त्यांना तुम्ही स्पेशल गोय, गोया खात आणि गोयच्या वतीन तुम्ही आ, रेकमेंड केले असा किती मागण ना आम्ही जेंद्रीय मंत्री आमची चर्चा झाली ते कमी पडतात त्याचे उल्लेख केला काय क्लर जे काढला केंद्र सरकारन ते क्लेरिफिकेशन येऊन म्हणून त्याच्या खातीर हा ऑलरेडी ईमेल्स थंय बी थंबी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चालू असताना ते विषय त्यांचे फुड्यान मांडल्यात आता कोणी विलास परबलं की गव्हर्मेंट इज गिव्ह परमिशन टू मायनिंग इंडस्ट्री ट्रान्सपोर्ट फ्रॉम सो द इज नो हार्म बिकॉज जो पॉयंट टू पॉइंट हा ते म्हणून तरी दिसता की पॉयंट टू पॉईंट आमी आम्ही थंडी प्रत्येक कंपनीन चॅकिंगाची सोय करपाची गरज आ थर्मल गन्स जे हा ते सगळे टेम्परेचर वेम्पर सगळे चेक करून जर खेळ दिसले त्यांना हेल्थ ऑथॉरिटी इन्फॉर्म करजा आम्ही जे कोविड नाईन्टीन उल्लेख करतात तेव्हा इंडस्ट्री जे एक्सपोर्ट ओरिएंटेड इंडस्ट्रीज ते प्रमोट करण्याची गरज कारण आमच्याकडे इन्कम लॉस आणि रेव्हन्यू जो डेफिशिट जात जे कमी जातले ते कोपाप जर मुश्किल आहात ट्युरिझम इंडस्ट्री आज बंद पड बंद पडल्या सध्याच्या परिस्थितीत केन्ना चालू जातले देवाच्या क्रीप खबर ना जर कितें इंजेक्शन आले क्यू आयलो कोवीड कोविड तर ताबडतोब सगळे गोष्टी मार्ग येऊ लागतले पण म्हणूनच एक विनंती करता की एक्झिस्टींग जे एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स हा इ ऑप्शनचे ओवर हा हे मुख्यमंत्री ते निश्चित योग्य निर्णय घेतले पण मुख्यमंत्री बी निर्णय घेतना तांकां मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स त्यांच्या गायडलायन प्रमाणे घेऊचे पडटा मुख्यमंत्री केन्ना केन्ना लोक मुख्यमंत्रीचे दोष दिता की मुख्यमंत्री आशे निर्णय किती घेतला काय तसे निर्णय किती घेतला पण केन्ना केन्ना ते गाईडलाईन तशे येता तेन्ना आमकां ते, ते गाईडलाईनाचे पालन करपाची गरज कर आसा

आणि केन्ना असे मिस्टेक जाता मिस्टेक बट डेट इज नॉट एनी पॉझिटिव्ह केसीस वाढू कमी करूक ना टोटल नंबर ऑफ टेस्टिंगचं आणि काय विषय त्यांना क्लेरिफिकेशन आशिले ते क्लेरिफिकेशन हा वाल्मिकी नायक पर्सनली फोन मारून क्लेरीफाय केले असे <laughs> इव्हन आजचे जे सर्वे सुरू केल्लो भरपूर असे कमेंट्स आदी येते आणि एक विरोधकांना एक फोटोही मेळिल् असा त्यांच्यानी शेअर केला की या टिचरींचे आरोग्य धोक्यात घालून हे सर्वे सुरू असा किती सांगतले तुम्ही सगळे प्रिकॉशन्स घेतात आणि त्याचबरोबर एक सांगू की हे सर्वे गोवा पहिली राज्य ना जे खे सर्वे जातात आयज हे जे सर्वे जाता इवन इव्हन सारको मनीस हांव लॅबान वयता सगळी कडेन वयता हांव जर घरा घराकडे बसलो तर हांव सरकार कसो सर, माझे डिपार्टमेंट कसो चलयता आयज हे सगळे गोष्टी करता एंड हे जे सर्वे चल्ल्या गोवा पहिली राज्यूच ना जे खंय सर्वे चलल्या कोण त्यांच्या भितर वयचे ना ते भायल्यानूच रावन गेटी ते तुमी सांगू शकता त्यांना ते ईट ई येस नो ऑब्जेक्टीव क्वेश्चन्स त्यो ते आहा की माहिती केन्ना कोण सांगाना आमकां की बायल्यान कोण आयला कोण आयला ते शेजारी मागीर सांगता बाबा बायल्यान आयला म्हणजे ते आम्ही त्या क्वारंटाईन करू शकता काय टेस्टिंग करू शकता हांव तुमकां एक, तुमका एक विनंती करूंक सोदता की तुमच्या माध्यमांतल्यान की जेन्ना आम्ही प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीचे नरेंद्र मोदीजी जे विडिओ कॉन्फरन्सिंग आमचे आमच्याकडे खुबशे अशे व्हडले राज्य आशिल्ले त्यांनी सांगले की योग्य आणि यश त्यांना यश गावलो या तरेचे सर्वेलन्स एंड सर्वे करून आणि मला दिसतं की ते इन्फॉर्मेशन आम्हाला खूप महत्वाचे असतले म्हणून लोकांनी ते इन्फॉर्मेशन दिवची गरज आहे uh, वेलिटा फर्नांडीस चा प्रश्न असा सी फेरस च्या बाबतीत सफिशियंट क्वारंटाईन सेंटर असा काय ना ते विचारता डेफिनेटली सफिशियंट क्वारंटाईन आमचे सध्याची परिस्थिती आम्ही रिक्वेजिशन हॉटेला बी केली असं पण आम्हाला तितके गरज ना पण जो विषय ते मांडल्या तो विषय मुख्यमंत्री ऑलरेडी केंद्राकडे मांडलेले असा ते केंद्र सरकारान परमिशन दिवप गरज आहे आम्ही उपरात्र निर्णय आहात ते आम्ही निश्चित आम्ही घेतले सी फेरचा प्रश्न आयो म्हणून विचारतले कारण ह्याच्याही बद्दल खूप प्रतिक्रिया असा की जे शंभर सीफेअरर्स आयले असे म्हणतात तिथे परते मुंबई क्वारंटाईन धाडले हातून कितले सत्य असेल आणि किती गाडी असे गायडलाईन जे ले केले ते गायडलाईन काय मुख्यमंत्री उल्लंघन करू आमचे गोयचे भाव यांच्या बद्दल खूप भावना ते आमचे भाव ते पण मेन म्हणजे की आमचे भावांक अन्याय आम्ही काय दिवचे ना पण त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि हा मुख्यमंत्री गोय राज्याचे डॉ प्रमोद सावंत हा आरोग्य मंत्री जे हा आम्ही फक्त केंद्र सरकार जे दे गाईडलाईन देतात ते आम्ही फॉलो करून प्रयत्न असतो त्याच्या बाहेर आमकां इतलीच जा की इतली कोविड नाईन्टीन ने आणि सगळे नेगेटिव्ह सर्टिफिकेट घेऊन गोयी लोकांना अलाव करून विचार चलला लोकांनी ते टेस्टिंग थंयचे थंय करून त्या तर एक सेफ्टी गोच्या जनते आम्ही जे पावलां घेतल्या पण त्याचबरोबर जे निर्णय जे म्हणता की बोट मुंबई गेली हे काय मुख्यमंत्री का माझ्या हातीन ते केंद्र सरकारच्या हाती ते योग्य ते एक प्रोटोकॉल असतो सगळीकडे ते प्रोटोकॉलच्या माध्यमातून ते करतात ह्या सगळ्या परिस्थितीत शेवटचे दोन प्रश्न हा विचारतले की सध्याची जी परिस्थिती पाहिली आणि एकूणच देशाची परिस्थिती पाहिली जर पर गोवा खरोच सेफ झोन असा की आमका अजूनही काळजी घेवपाची गरज असा आय काळजी आमक घेऊकूच जाय कारण हे फक्त सुरवात आम्ही जे म्हणतात दोनचे आयल्या ते दोनचे शून्यचे जातात तेनच्यान परत एकदा प्रयत्न करून टेस्टिंग फेसिलिटी रॅम्प अप करपाची गरज आहे आम्ही टेस्टिंग निश्चित रॅम्प अप करतले आम्ही मास्क हे कंपलसरी करू मुख्यमंत्री विनंती केला हे करची गरज आहे नवेचे लाईफस्टाईल तरेचे सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातल्या जे किती नवे गोष्टी आज कोरोना व काय कोविड नाईन्टीन ह्यांनी आमच्या जीवनाचेच विचार बदलून दिल्या त्या फुडें वचूंक जाय गोवा सेफ कशें दो, दवरपाचो जे प्रयत्न हे सरकार त्या काम आनी हांव एकूच तुमकां सांगूंक सांगू इन गोवाच्या माध्यमांतल्यान गोंयचे जनतेक गोंयचे जनतेक लेट डाऊन करचे ना कडक केन्ना भूमिका घेऊची पडटली तर आम्ही घेतले पण लोकांनी सहकार्य करपाची गरज आसा आणि सर शेवटचा प्रश्न हा विचारतो की आर्थिक घडी परती खातीर आणि तुमचे विशेष प्रयत्न असतात कारण ह्या परिस्थितीत सगळ्यांना भारपूक मिळचे ना तसे वर्कफोर्स मिळचो ना अ, कशा तुम्ही थोडे प्लॅन गजाली तुमच्या वैयक्तिक दृष्टीन किती इकनॉमिक व्हायब्रंसीच त्याचबरोबर लोकांच्या मनात आज हा जा� जय लोकांकडे चर्चा करता पण काही इंडस्ट्री इसेन्शियल इंडस्ट्रीज म्हणून आहात त्यांच्या यो सगळं गोष्टी त्याच्या बाहेर आता कोणाचा जो चश्मो जर तुटलो त्या दिसना चष्म तुटल्यात ते आता दुकानं तरी एक तीन ना, दोन ना तरी आठवड्यान ओपन गरज तो करोष्टी विसरता म्हणून हे सगळ्या गोष्टी पीपीटीच्या माध्यमातल्या हरदीप आमचे जे मंत्री आहात कॉमर्सचे त्यांना धाडून दिल्या पियुष गोयलाक दिल्या आणि मेन म्हणजे किती हा की विचार करतो की आणि कसे जीवन पुढे वरू जाय व्हायब्रंसी जायचं लोकांचे डेली वेजीस एन एकनॉमिक एक्टिव्हिटी त्याचबरोबर कंट्रोल एकनॉमिक एक्टिव्हिटी आय एम फॉर कंट्रोल मेजर्स सोशल डिस्टन्सींग आणि हे सगळे केंद्र सरकार जे गायडलाईन ते मेंटेन करून आम्ही ती ॲक्टिव्हिटी फुडे व्हापो प्रयत्न असू त्याचबरोबर जर गोयंतर स्ट्रीक्ट रावले गोयंत जर मनीस भीत येतो प्रत्येक मनशाक चेक केले बॉर्डरीचे कोविड नाईन्टीन हाचं वॉर हा जिकू शकता आणि नियंत्रणात दो शकता हा म्हणना की आमचे आमच्याकडे फक्त दोन केस आहे म्हणून सेफ आहात आम्ही सेफ जाय जर आम्हाला रॅम्पिंग आमचे टेस्टिंग फेसिलिटीज आणि हे करून प्रयत्न असतो गोयचे जनतेचे जीवन हे एकदम महत्व जीवन हे सरकारक ते कळटा की प्रत्येक गोष्ट विचार करून करचे पडतले आणि निश्चित विचार करून करतले गोच्या जनतेचे जीवना वगडा खेळ जावपाक दिवचे ना केन्ना केन्ना कडक भूमिका लोकांनी त्यांना केली तरी बी चलता पण आम्ही योग्य निर्णय घेतले डॉक्टर प्रमोद सावंत यांचे सरकारचे लिडरशिपचे अंडर आमी जे कितें निर्णय घेवंक जाय आम्ही निर्णय घेतले गोयच्या जनतेची जाय त्याच बरोबर लोकांचे आरोग्य सुरक्षित जाय म्हणून आम्ही त्या तरेची पावलां घेता आणि आम्ही एक टीम म्हणून काम करता केन्ना तुम्ही जर कोण ती मुख्यमंत्रीचे टीका करता उरफाटे बी बोट दाखले वयता कारण इतलेच की आम्ही एक टीम वर्क म्हणून काम करता टीम वर्कान केन्ना केन्ना वयर जाऊयात पण तुम्ही एक लक्षात जाय की हे जे चलला हे गायडलाईन फॉलो करून आम्ही पुढे वचूक व्हायब्रन्सी बी खबर आहे ना जयब्रन्सी डेली वेज वर्कर रस्त्याचे कंस्ट्रक्शन जाऊ जा किती करतो आयज एअरपोर्ट गोयमात मानतात ते चालू झालं ते किती जातले हे सगळे गोष्टी पण विथ कंट्रोल मेकॅनिझम इन प्लेस विथ स्ट्रिक्ट एसओपीज प्रोटोकॉल्स आम्ही आमचे गोयचे ॲक्नॉमिक ऍक्टिव्हिटी अँड व्हायब्रन्सी कशे परत हाडू शकता त्याचबरोबर आम्ही स्ट्रीक्ट मेजर्स कसे दो शकता आणि म्हाका दिसता की लोकांनी हे मास्क सगळीकडे घालून भोवण्याची गरज आहे फायल हायन मूव आसा मुख्यमंत्री मुख्यमंत्रीकडे म्हाका खात्री मुख्यमंत्री सायन करून धाडटले कारण सगळे तरेन जीवन गरज आहे कोविड जाल्यार आमचे लायफस्टायल बदलपाची गरज आहे आनी लायफस्टायल आमकां बदलूंक जाय आ, एक शेवटचा प्रश्न विचारता खूप जणांच्या मनात असे असा की भाग सरीना मागी रोगप्रतिकार शक्ती सुद्धा कमी झाली असा जातली अशा वेळ वेगळे उपक्रम राबवितले गोयकारांची रोगप्रतिकार शक्ती वाढोव कारण मुख्यमंत्र्यांनी आय। आयुर्वेदाचा ऑप्शन दिल्लो असा पण आरोग्य खात्याकडल्यान किरे विशेष प्रयत्न केले वतले आम्ही जे ट्रीटमेंट ते आय सी एम आरच्या जे, जे गाईडलाइन दिले ते मुख्यमंत्रीन मुख्यमंत्र्यांनी सांगलं की आयुर्वेदा ए ओल्ड सायन्स आहे आयुर्वेदा आम्ही आम्ही जर कोण बरं ना झाला घराकडे ते आजीच्या आजी वेळापासून ते हळदीचे हळदी दुधान घालून दिताले थंडी झाल्यावर आणि आयुर्वेदी आयुर्वेदाचा वापर केला डाबर ज्यवण आम्ही सगळे घेतात त्याचबरोबर आमच्या इम्युनिटी वाढोवात म्हणून मुख्यमंत्री उल्लेख केला कदाचित त्यांचा स्लीप अप टोंग झाला असतो म्हणून ते कदाचित ते वेगळे त्यांचे उल्लेख झालो पण मुख्यमंत्री जे उलोपे इतलेच आशिल्ले की आयुर्वेदा इज यूज बेसिकली फॉर इनक्रिझींग इम्युनिटी आणि त्याचा वापर केला म्हणून काय हरकत ना ओके okay. धन्यवाद uh, सर तुम्ही वेळ दिल्याबद्दल कोविडचा सामना केल्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यावरती अजून एक जबाबदारी असणार आहे राज्याची आर्थिक घडी बसवण्यासाठी उद्योगधंद्यांना कशा पद्धतीनं चालना द्यायचा आहे त्याचा विचार ते करतायत एक लवकरच कमिटी सुद्धा पुन्हा दुसरी कमिटी त्याच्या नंतर फॉर्म केली जाणार आहे आणि अशा पद्धतीनं राज्याची आर्थिक जी घडी विस्कटलेली आहे ती बसवण्यासाठी पुन्हा एकदा विश्वजित राणे यांना प्रयत्न करावे आणि यातही ते कशा पद्धतीनं ही गोष्ट टॅकल करणार आहे ते आपल्याला बघावं लागेल इथेच थांबूया आणि धन्यवाद सर तुम्ही वेळ दिल्याबद्दल परते आम्ही तुमच्याकडे येतले आणि या सगळ्या गजालींचे आम्ही अपडेट्स घेतले तुम्ही पाहत राहा चोवीस तास धन्यवाद सर